हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी। मोदीजी, तुम्ही घेतलेली गाढ आहेत उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदे आणि अजित पवारांवर टीका। टरबुजासाठी घोडा नाही हातगाडी लागते, उद्धव ठाकरेंची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका। पराभव दिसत असल्यामुळे ठाकरेंना नैराश्य, नैराश्यातून ठाकरेंकडून शिवराळ भाषेचा वापर, ठाकरेंच्या टरबूज वक्तव्यावर फडणवीसांचं प्रत्युत्तर। तामिळनाडूत एका टप्प्यात निवडणूक होते, मग महाराष्ट्रात 5 टप्पे कशासाठी? मोदींना सभा घेण्यासाठी वेळ मिळावा म्हणून महाराष्ट्रात 5 टप्प्यात निवडणुका, शरद पवारांचा मोदींवर हल्लाबोल। उत्तर मुंबई लोकसभेसाठी काँग्रेसकडून भूषण पाटील यांना उमेदवारी जाहीर, भाजपच्या पियुष गोयल यांच्या विरोधात भूषण पाटील यांना उमेदवारी। शिवसेना शिंदे गटाकडून दक्षिण मुंबई लोकसभेसाठी यामिनी जाधव यांना उमेदवारी जाहीर, उमेदवारी जाहीर होताच यामिनी जाधव यांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष। शिंदेच्या शिवसेनेकडून उत्तर पश्चिम मुंबईमधून रवींद्र वायकर यांना उमेदवारी, रवींद्र वायकर विरुद्ध अमोल कीर्तिकर लढत होणार। दक्षिण मुंबईची जागा लढण्याचं आमच्या मनात होतं, मात्र मुंबईत 3-3 जागांचा फॉर्म्युला आधीच ठरलेला, उपमुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। महायुतीचा ठाणे लोकसभेचा उमेदवार आज किंवा उद्या जाहीर होण्याची शक्यता, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या निवासस्थानी प्रताप सरनाईक, नरेश म्हस्के आणि रवींद्र फाटक यांच्यात बैठक। नाशिक लोकसभेच्या जागेचा तिढा सुटण्याची शक्यता, भाजप नेते गिरीश महाजनांनी घेतली मंत्री छगन भुजबळांची भेट। नाशिकसाठी महायुतीचा उमेदवार उद्या जाहीर होईल, गिरीश महाजनांची प्रतिक्रिया, तर भाजपने नाशिक लोकसभेवरील दावा सोडला, चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती। भांडुपमधल्या मनपा रुग्णालयात टॉर्च लावून गर्भवती महिलेची प्रसूती केल्याचा धक्कादायक प्रकार समोर, बालकासह आईचाही मृत्यू। टी20 विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा, रोहित शर्माकडे भारतीय संघाची धुरा, ऋषभ पंतचे टीम इंडियात कमबॅक, तर शिवम दुबे, संजू सॅमसन यांचा संघात समावेश। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी।